नमस्कार, माझं नाव दिनेश कोळंबकर. शेअर बाजार अपडेट. शेअर बाजार अपडेट. आज मार्केट जोरदार रिकवर झालं. मागच्या काही दिवसात जवळजवळ 4,500 पर्यंत पडलं, 4,500 पॉईंट, आणि आज 500 ते 700 बॉटमवरून उचललं गेलं, 700-600 पॉईंट. आणि लोक आता खुश झालेले असतील, अजून 500-700 पॉईंट पुन्हा एकदा वर येईल आणि पुन्हा एकदा चालू होईल. हे पुढच्या आठवड्यात होऊ शकतं, 5 तारखेनंतर. आता 5 तारखे हे पुढच्या आठवड्यात एक 10 तारखेनंतर, 5 ते 10 पुन्हा सुरुवात झाली की समजून जा की परत डाऊन ट्रेंड चालू झाली. हे खूप पडलं आहे म्हणून रेट्रेस व्हायला अजून 500-700 पॉईंट वर येऊ शकतं, त्याच्यावर काही मला वाटत नाही. कारण 4,000 पॉईंट पडलं आहे म्हणजे 1,000-1,500 मॅक्झिमम वर यायला पाहिजे. आता राहिलं मार्केटच्या इतर बाबतीत की कोरोना भारतात हा फैलावण्यापूर्वी शांत बसा. माझे मागचे व्हिडिओ बघा, मी त्या व्हिडिओमध्ये मी मागच्या 6 महिन्यापासून सांगतो आहे की भारत देश हा खूप मोठ्या बदलावरती अवलंबून आहे, आणि बदल हा चांगला आणि वाईट, चांगला वाईट झाला, अजूनही थोडासा बाकी आहे, त्याच्यानंतर खूप चांगल्या दव्याच्यावरती आहे. पण जर तुम्ही शासनाने जे सांगितलेलं आहे ते जर नाही ऐकलं तर हेच कंटिन्यू 15 मेपर्यंत तर राहणारच राहणार, पण जर नाही ऐकलं तर 15 जून उजाडणार. त्याने बऱ्याचशा लोकांचं नुकसान आहे, खूपशा वाईट गोष्टी घडू शकतील, आणि खूपशा वाईट गोष्टी घडल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी बदल चुकीचा होईल. त्यामुळे शासनाने सांगितलेलं ऐका, शांत बसा. मी इथून बाहेर पडू शकतो पण मी नाही पडलो, तुमच्यासारखी बरीचशी लोकांचा चांगला साथ आहे पण मला माज नाही. पण मी आज सर्वांना कळकळीची फक्त एक मित्र या नात्याने विनंती करतो आहे, सरकार आता नवीन काहीतरी पॅकेज जाहीर करेल आणि ते भेटल्यानंतर कसे वर्ष शहरावहरा खरेदी करायला वगैरे धावू नका. तिथे पैसे शांत ठेवा, अकाउंटमध्येच ठेवा. लोकांना घाई आहे खरेदी करण्याची. आजही सांगतो आहे की मार्केट अजूनही वॉलेटिलिटी हाय झालेली आहे. वॉलेटिलिटी हाय म्हणजे पुन्हा एकदा अजून एक जोर का झटका देऊ शकतं. हे फक्त वॉर्निंग आहे, घाबरवण्याचा प्रकार नाही आहे. हे कमी किमतीत भेटण्यासाठी म्हणून मी थांबवतो आहे. मी इन्व्हेस्टमेंट करू नका म्हणून सांगत नाही आहे. त्यात इन्फोसिस आणि TCS आणि हिंदुस्तान युनिलिव्हर, डीमार्ट, डाबर हे स्टॉक जर अजून 10-15% जर पडले तर घ्या. सोनं घ्या. सोनं मी व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेलं, फ्री व्हॉट्सअप ग्रुप पूर्णपणे बंद करतो आहे. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि ते मी घेणार. विनाकारण सांगणारे मला ग्रुपमध्ये ॲड करा नाही. तो फार नॉमिनल फी ठेवतो आहे, 700 रुपये वार्षिक. हे मी सांगितलं नव्हतं पण सांगावं लागतं आहे कारण एवढे व्हॉट्सअपसाठी रिप्लाय येत आहेत. ही मोजक्या लोकांना ठेवण्यासाठी म्हणून आणि मोजकी सर्व्हिस देण्यासाठी म्हणून उगाच ग्रुपवर गर्दी करून काही टाईमपासला नाही. ऑडिओ वगैरे टाकतो मी ग्रुपवर, 3 वेळा अपडेट टाकतो, रात्री 1 अपडेट टाकतो. खूप डाऊट वाटला तर अजून 1 अपडेट असतो. मार्केटचा अपडेट असतो, मी कुठले टिप्स वगैरे काही देत नाही, दिल्या नाही, देणार नाही. काही लोकांच्या चुका होऊ नये म्हणून अपडेट टाकतो. 28,000 ते 29,000 सबस्क्रायबर आहेत माझे, त्यातले फक्त 2,900 लोकांनी जरी ऐकलात आणि त्या 2,900 लोकांनी शासनाचा साथ देण्यासाठी अजून 10 लोकांना जरी प्रवृत्त केलात तर हे लवकर संपेल. 15 मेपर्यंत साथ द्या. मीही प्रयत्न करतो आहे, तुम्हीही प्रयत्न करा, प्रत्येकाने केला पाहिजे. हे 15 मेपर्यंत थांबलं पाहिजे माझ्या अंदाजाने. आणि मार्केट हे खूप चांगल्या रिकव्हरीला आता नाही जाणार, अजून 3-4 महिने मार्केट आहे खाली. घाई करू नका. त्याच्या अगोदर जर मार्केट बाय बनलं तर मी सांगेन, व्हॉट्सअपवर पण सांगणार, पण व्हॉट्सअपवर स्पेशल सेवा का चालू करतो आहे तर इथे लोकांच्या चुका होऊ नये, फार इथे कुठेही उधावीळ होत आहेत म्हणून ही सेवा चालू करतो आहे. आता अगोदर करायला पाहिजे होती. मी बऱ्याच जणांनी मला रिप्लाय दिला की सर चालू करा म्हणून हा चालू करतो आहे. फार कमी मोजक्या लोकांसाठी, फार नॉमिनल फी ठेवणार आहे. वर्षाची ही 2020 पुरती आहे, फार नावाला म्हणजे कमी क्वालिटी लोकांना कम जमा करण्यासाठी. आणि जुने सगळे ग्रुप संपवतो हे करावं लागतं आहे, नाहीलाज आहे. विनाकारण म्हणजे आता हे कसं सरकारने जाहीर केल्यानंतर देखील लोक विनाकारण सरकारला त्रास देत आहेत, तसंच आहे. तुम्ही करताय असं नाही, पर्सनली मेसेज समजा तर
हा अपडेट एवढाच आहे. मार्केट अजूनही पडू शकतं. हे 2-4 दिवस अजून वर राहील, 500-700 हजार पॉईंट. त्यानंतर परत चालू होईल, परत चालू झाल्यावरती परत व्हिडिओ येईल. आज मार्केटने दिशा 3-4 दिवसापुरती वरची दिलेली आहे. 5 तारखेनंतर किंवा शुक्रवारी अपडेट येईल, शुक्रवारी किंवा शनिवारी. अपडेटची वाट बघू नका, मी स्वतःहून टाकत जाईन. विनाकारण अपडेट टाकणं माझं काम नाही. माझे अपडेट बरेचसे टेक्निकल शिकवणारे देखील फॉलो करतात, हे मला माहिती आहे. नीरज बोरगावकर म्हणून चांगले शिकवणारे आहेत, त्यांनी देखील मलाच रेकमेंड करतात. धन्यवाद त्यांचं. माझ्यावर विश्वास जेवढ्यांनी ठेवला आहे त्यांच्यावर पण धन्यवाद. त्यांच्या ज्या विश्वास ठेवण्यावरती फार फार आभारी आहे. पण जे नाही ठेवले ते 5-10% आहेत, जे काहीतरी चुकीचं कमेंट करतात किंवा डिसलाईक करतात. हे लाईक, तुमची लाईक डिसलाईक कमेंट घेण्यासाठी मी व्हिडिओ बनवत नाही. माझ्याकडनं 10% जरी लोकांचं भलं झालं, मी मला फॉलो करणार आहे. तर मी माझं हे यूट्यूब चॅनल बनवलं आहे, त्याचं मला बरं वाटेल की योग्य डिसिजन घेतलं. तुम्ही डिसलाईक करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, काही करा, मी त्यासाठी चॅनल नाही बनवले. ज्या लोक मला फॉलो करतात त्यांच्यासाठी हे चॅनल बनवलेलं आहे. 90-95% लोक मला फॉलो करत आहेत. त्यामुळे प्लीज एवढं करा की जवळच्या 10-15 लोकांना सांगा की शासनाने दिलेल्या गोष्टी अजून 1-1.5 महिना फॉलो करा, कारण सर्वांना सुटायचा येतो. आणि आपल्या फायनान्सला किंवा सगळ्या गोष्टीला वाचवायचं असेल तर काही गोष्टी अनाऊन्स केल्या सरकारने तर सैरावैरा खरेदी करायला धावू नका, पैसे वगैरे जाहीर केलेत तर. UP सरकारने, बिहार सरकारने केलं आहे, आपलं सरकारही करू शकतो नक्की नाही. इतरांना पगार द्या म्हणून सांगताय, माहिती नाही. पण जर पैसे आले तर ते फुकटचे आलेले पैसे फुकटचे कुठेही घालू नका, जवळ ठेवा अकाउंटमध्ये. हा 1.5-2 महिना खूप पैसे जपण्याचा काळ आहे, इन्व्हेस्ट करण्याचा काळ नाही आहे. ट्रेडिंग करा, अपडेट ट्रेडिंगचे काही अपडेट्स असतात जिथे मार्केट वळतं तिथे लोकांच्या चुका होऊ नये, मोठा लॉस होऊ नये म्हणून अपडेट टाकतो. हे अपडेट म्हणून आहेत, इन्व्हेस्ट करण्यासाठी अपडेट सध्या नाही आहे. मंदीचा अपडेट आहे, वेट अँड वॉच. मार्केट एवढं पडलं आहे, रिट्रेस व्हायला वर आलं आहे, आता ते पुन्हा पडेल, 4 दिवस वर राहील. घाई करू नका. चार्ट सेट टाकलेलं नाही आहे, कोकणात आहे, त्यामुळे कोकणात हे गोष्टी नाही होत. हा एवढा मोठा अपडेट टाकता येत नाही, नेटला स्पीड नाही आहे, त्यामुळे हा छोटासा अपडेट आहे. धन्यवाद.